Good morning, students. Today we are going to start the remaining part of our third lesson. Our lesson name is Sentence Types, Class 4. Okay, in today's period, we are going to learn one question related with our topic. Okay, magil tasike madhe, in previous lesson or in previous period, we learned about the types of sentences. Apan magil tasike madhe, sentence prakar pahile. Okay. That is declarative sentence, imperative sentence, interrogative sentence and exclamatory sentence. Apan magil tasike madhe chari sentence kinds, five types. Okay, related with that, we are going to solve one question here. Look here. First, change the following into negative sentence. Okay, in previous class, we learned also this, how to convert any assertive sentence into negative using not. म्हणजे दिलेलं जर वाक्य होकारार्थी असेल तर त्याला निगेटिव्ह आपण नॉट जोडून कशा पद्धतीने करायचं हे आपण मागील क्लासिकेत अभ्यास केलेलं आहे त्याच पद्धतीचं नॉट जोडून बाय युझिंग कशाचा वापर करायचा नॉटचा उपयोग करायचा आणि आपल्याला काय करायचंय दिलेले जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याला आपण काय करणार अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्याला आपण काय करणार निगेटिव्ह सेन्स मध्ये कन्व्हर्ट करणार ओके नाव लुक हिअर Let's begin. The first example is here. I am late. Full stop. Next. Its answer. I am not late. Look here. We attach here not. फक्त या ठिकाणी आपण काय केलेले की साह्यकारी क्रियापदानंतर नॉट हा शब्द नकारार्थी शब्द आपण युज केलेला आहे आणि आपलं वाक्य काय झालेलं आहे निगेटिव्ह झालेलं आहे चेंज द फॉलोइंग इंटू निगेटिव्ह सेंटेन्स दिलेले सेंटेन्स होकारार्थी आहेत आणि त्याला आपण काय केलेलं आहे नकारार्थी केलेले आहे आणि कसं केलेलं आहे बाय युझिंग नॉट फक्त आपण कशाचा युज केलेला आहे नॉट चा या ठिकाणी बघा आय एम नॉट लेट फुल स्टॉप द सेकंड एक्झाम्पल इज हिअर वी आर हंग्री फुल स्टॉप बघा आम्हाला भूक लागली या पद्धतीचं किंवा आम्ही भुकेले आहोत अशा पद्धतीचं ओके आम्ही वी आता वी आर नॉट हंग्री अटॅच कुठे केले आपण हेल्पिंग वर्ब मध्ये सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नंतर निगेटिव्ह वर्ड्स टाकलेला आहे आपण निगेटिव्ह शब्द टाकलेला वर्ड्स टाकलेला तो आय नॉट त्यानंतर ऑब्जेक्ट सब्जेक्ट आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब तेच काय आहे आपलं मेन वर्ब आहे रिमेंबर दिस ओके ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब आलेलं नसतं त्या ठिकाणी काय असतं जे हेल्पिंग वर्ब असतं तेच काय करतं मेन वर्बचं कार्य करतं या ठिकाणी आर जे आलेलं आहे ते जनरली हेल्पिंग वर्ब आहे टू बी चं ओके पण या ठिकाणी मेन वर्ब म्हणून ते कार्य करत आहे ओके सो दॅट इट इज कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब त्यालाच काय म्हणतात प्रायमरी प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद असे सुद्धा म्हणतात ओके नाव द एक्झाम्पल नंबर थ्री हरी इज इन म्हणजे आजारी कोण आहे आजारी हरी ओके आता त्याला हरी आजारी आहे तर आपल्याला त्याचं काय करायचंय निगेटिव्ह सेंटेन्स हरी आजारी नाही असं बनवायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत फक्त नॉट टाकणार आहोत लुक हिअर हरी इज नॉट इन फुल स्टॉप हरी इज नॉट इन एक्सरसाइज नंबर 2 मधले क्वेश्चन आहेत आपले नाउ द फोर्थ नंबर क्वेश्चन द सम्स आर हार्ड म्हणजे गोळा बेरीज करायला टोटल करायला कसं आहे हार्ड आहे डिफिकल्ट आहे हार्ड difficult term okay now the change that positive sentence into negative nakarathi banvaycha hai aapala the sums are not hard okay here we attach not apan fakt ya tikani not attach karun kay karat ahot ki dilela positive sentence ahe je apan kay karat ahot negative karat ahot okay Now, the next example, this is my house. हे माझं घर आहे. This is my house. हे माझं घर आहे. Change that positive sentence into negative. This is not my house. ते माझं घर नाही. या ठिकाणी आपण काय केलं? By using पण तुम्ही use करू शकता. ठीक आहे? आपण काय use केलेलं आहे? Not चा उपयोग केलेला आहे आणि आपण काय केलेलं आहे की दिलेलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह केलेलं आहे नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर ओके
These cherries are sweet. Do you know cherry? Okay, it is one fruit like that. फळ आहे एक चेरी. आता दीज चेरीज आर स्वीट. त्या चेरीज कशा आहेत? स्वीट आहेत, गोड आहेत. आता हे पॉझिटिव्ह सेन्स होकारार्थी वाक्य आहे, त्याला आपल्याला कसं करायचं? नकारार्थी, बाय युझिंग नॉट. नॉट वापरून आपल्याला काय करायचं? नकारार्थी. बघा, दीज चेरीज आर नॉट स्वीट, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? नॉट टाकलेलं आहे. ओके, दीज चेरीज आर नॉट स्वीट. नेक्स्ट, इट वॉज हॉट यस्टरडे. कालचा दिवस कसा होता? खूप गरम होता. हॉट म्हणजे गरम, यस्टरडे म्हणजे काल. ओके, वॉज म्हणजे होता. ओके, इट सब्जेक्ट आहे. बघा, आता हे पॉझिटिव्ह सेन्स मधलं वाक्य आहे, त्याला आपल्याला काय करायचंय? निगेटिव्ह सेन्स मध्ये करायचं. इट वॉज नॉट हॉट यस्टरडे, या ठिकाणी सुद्धा आपण काय केलेले? नॉट अटॅच करून दिलेलं पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे किंवा चेंज केले. इन व्हेरी सिम्पल वे, फर्स्ट आयडेंटिफाय द हेल्पिंग वर्ब अँड देन अटॅच नॉट. सुरुवातीला दिलेल्या वाक्यातील आपल्याला काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद ओळखायचं आणि त्याच्यानंतर नॉट टाकायचं, म्हणजे आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह नॉट. अकॉर्डिंग टू युअर सिलेबस दिस इज द क्वेश्चन अँड हाऊ टू मेक पॉझिटिव्ह सेंटेन्स इन टू निगेटिव्ह. You can use only not in that sentence and you can make that sentence negative. दिलेल्या वाक्याचं तुम्ही नकारार्थी बनवू शकता. ओके, नाउ द 8th नंबर एक्झाम्पल. इट इज कोल्ड टुडे. आज खूप थंड आहे किंवा थंडी आहे. इट इज कोल्ड टुडे. ओके, इट इज नॉट कोल्ड टुडे. या ठिकाणी आपण इजच्या नंतर काय केलेले? नॉटचा उपयोग केलेला आहे आणि आपलं वाक्य पॉझिटिव्ह सेन्स मध्ये असलेलं, होकारार्थी असलेलं, ते काय झालेलं आहे? नकारार्थी झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. आय एम रीडिंग, मी वाचत आहे. आय एम रीडिंग. ओके, द प्रोसेस इज गोईंग ऑन. द प्रोग्रेस दॅट मीन्स द प्रोसेस इज गोईंग ऑन, की प्रक्रिया चालू आहे वाचण्याची. आय एम रीडिंग. ओके, वाचण्याची प्रक्रिया चालू. इट इज कंटिन्यूअस. Continue. Okay? So that we convert the sentence into negative. आता आपण हे काय करत आहोत? Negative मध्ये convert करत आहोत. I am not reading. मी वाचत नाही. Okay? Here we attach only not. Now the example number 10. He was talking. He was talking. तो बोलत होता. Was म्हणजे होता. ठीक आहे? He was not talking. या ठिकाणी आपण काय केलेले? हेल्पिंग वर्ब नंतर परत नॉट अटॅच केलेलं आहे ना, आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला निगेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट केलेले. अकॉर्डिंग टू अवर क्वेश्चन, चेंज द फॉलोइंग इन टू निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, नाउ द लास्ट एक्झाम्पल इज हिअर. दे वेअर सिंगिंग. आता लास्ट एक्झाम्पल. ओके, दे वेअर नॉट सिंगिंग. इन दिस वे you can convert any positive sentence into negative sentence. I hope you can easily understand this question related with our topic. The remaining part we will see in next video. Thank you.